दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यामध्ये दिवसेंदिवस हत्येच्या वाढत्या घटनांनी चिंता वाढवली आहे. आता तर दुहेरी हत्याकांड घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. धारदार शस्त्रांनी वार करत दोघांची निर्गुण हत्या करण्यात आली. हा धक्कादायक बाब म्हणजेच एका नगरसेवकाच्या घरासमोरच हत्येचा थरार घडला. या हत्याकांड प्रकरणी एरवडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जातोय. पुण्यातील पांडू लमाण वस्ती इथं मध्यरात्री 3 वाजता दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. अनिल उर्फ पोपट वाल्लेकर आणि सुभाष उर्फ किसन राठोड अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चक्क तलवार आणि पालघन सारख्या धारदार हत्याकांना दोघांवर वार करत त्यांचा खून करण्यात आला. पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. एरवडा पोलीस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या दोन्ही हत्यांमागे मूळ कारण नेमकं काय आहे याचा छडा लावण्याचं आणि मारेकऱ्यांना अटक करण्याचं आव्हान सध्या पोलिसांकडून केलं जात आहे. एरवडा पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. या हत्या प्रकरणाचा कसून तपास केला जातोय. अनिल आणि सुभाष यांच्यावर धारदार शस्त्राने नेमका कुणी वार केला, या हत्येमागचा हेतू काय होता, मध्यरात्री घडलेल्या या हत्याकांडाचा कट कुणी रचला होता, या सगळ्या प्रश्नांची आता पोलिसांच्या तपासाअंती समोर येतील. अद्याप या दुहेरी हत्याकांड प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.